नाशिक पाठोपाठ त्र्यंबकेश्वर मध्ये मनसेला धक्का बसलाय. 7 नगरसेवक मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या नगरसेवकांनी नाशिकचे माजी आमदार वसंत गीतेंसह जाण्याचा निर्णय घेतलाय. या नगरसेवकांमध्ये नगराध्यक्षांचाही समावेश आहे. या नगरसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. विधानसभेच्या पराभवानंतर वसंत गीते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे आणि त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक आता राजीनामे देण्याच्या तयारीत. या नाशिक बरोबरच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतलेही अनेक नगरसेवक या ठिकाणी तयारी आहेत. आपण जाणून घेऊया नेमके किती नगरसेवक वसंत गीतेंबरोबर आहेत आणि ते राजीनामा देणार. 7 नगरसेवक त्र्यंबकेश्वरचे वसंतभाऊंबरोबर आहे, तसे नगराध्यक्ष पण त्र्यंबकेश्वरचे, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरमधले उपजिल्हा प्रमुख युवराज कोटुळे आहे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे, असे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही वसंतभाऊंच्या बरोबर आहे. आम्ही आमचे राजीनामे तिथे दिलेले आहे. पण एकूणच असं पण म्हटलं जात आहे की वसंत गीते भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपनं असं म्हटलंय की त्यांच्यासोबत 17 ते 16 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात आहेत. काय आहे परिस्थिती खरी? आम्ही वसंतभाऊंच्या बरोबर आहे. म्हणजे वसंत गीते जर भाजपात गेले तर तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार? आम्ही त्यांच्या बरोबर आहे. एकूण तुम्हाला काय वाटतं? त्र्यंबक नगर परिषदेचा आजवरचा इतिहास पाहता भाऊंचं त्र्यंबकेश्वर करता असलेलं योगदान आणि भाऊंनी त्र्यंबकेश्वर प्रति त्यांची असलेली एकंदर कार्यशैली या सर्वांमुळे आम्ही भाऊंच्या बरोबर कायम आहोत. एकूणच वसंत गीते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत सर्व नगरसेवक आहेत. त्र्यंबकेश्वरचे नगरसेवकही त्यांच्याबरोबर राहणार आहेत. ते वेगळ्या पक्षात गेले तरीही किंवा मनसेत राहिले तरीही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.